शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार रवींद्र वायकर यांनी स्वखर्चाने टंचाईग्रस्त गावातील गावांना साठवण टाक्यांचे वाटप केले. आणि स्टोरेज जसं मराठवाड्यात आपण करतो त्या पद्धतीने आपण आता 50 ठिकाणी 50 टाक्या म्हणजे इथे उतरवल्यात आपण चिपळूणला उतरवल्यात आणि खेडला उतरवल्या अशा 3 ठिकाणी उतरवल्यात आणि त्या ठिकाणून त्या आपल्या ज्या ज्या गावाला ज्या नाही टँकरनी पाणी जातं तर त्या ठिकाणी आपण या टाक्या लावून तिथे त्यांना नळ वगैरे लावून तिथे बाहेर देतो त्यांच्या गावात. या प्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, तालुका प्रमुख बंड्या साळवी, शहर प्रमुख प्रमोद शेरे, नगरसेवक राजन शेटे, सौ रशिदा गोदड, बिपिन बंदरकर, गजानन पाटील, शिक्षण सभापती विलास ताळके, गोट्या मोरे आदी उपस्थित होते. सामाजिक उपक्रम म्हणून आपण हे काम करीत असल्याचे पालकमंत्री आमदार रवींद्र वायकर पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. आज रत्नागिरीमध्ये ज्या गावांमध्ये टँकर जाते पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाणी मिळत नाही आणि टँकरच्या माध्यमातून शासनाच्या वतीने टँकर लावले आहेत, परंतु टँकर लावले तरी त्यांच्याकडे त्या एकाच दिवसाला गेला नाही टँकर, तर अशा वेळेला पाणी स्टोअर कसं करायचं. आणि यासाठी मी मागच्या वेळेला म्हटलं होतं की ज्या ज्या ठिकाणी टँकर जातं आहे टँकरमुक्त आम्हाला करायचं आहे. ते आम्ही आता पूर्ण आमच्या DPC माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी आता टँकर केले त्या ठिकाणी नळपाणी योजना, बोरवेल किंवा विहीर हे तर प्रोव्हिजन करूच, परंतु यावर्षी मात्र त्या ठिकाणी स्टोअर करण्यासाठी या टाक्या देईन म्हणून सांगितलं होतं. तर शिवसेनेच्या वतीने माननीय उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने मराठवाड्याला जी स्कीम राबवली होती त्याच्यामध्ये आम्ही त्यावेळेला सर्व आमदार देखील तिकडे गेलो होतो आणि त्या टाक्यांची प्रोव्हिजन केली होती, बोरवेलची प्रोव्हिजन केली होती. त्याच पद्धतीने त्याच धर्तीवरती शिवसेनेच्या वतीने आज शिवसेनेचे आमदार दोन्ही खासदार यांच्या माध्यमातून ज्या गावांमध्ये पाणी आता टँकरने जाते त्या ठिकाणी ह्या टाक्या दिल्या जातील आणि त्याला नळ जोडले जातील, म्हणजे ज्या ज्या वेळेला ज्यांना पाणी पाहिजे ते या टँकर टाकीच्या माध्यमातून ते पाणी घरी नेऊ शकतील.